अरे वैभव पत्ता काय तुझ्या माणसांचा? काय काय तूच मला आलो होतास ना सकाळी 8 वाजता माझी मुलं येतील म्हणून? माझी म्हणजे तुझी रे, माझा मुलगा डॉक्टर आहे, तो काय करेल? काही इथे सुरू झालेलं नाही, रोषण नाही, काय नाही काय नाही, असं कसं चालेल? नाही नाही काय साहेब, नाही काय साहेब, हे बघ 11:30 वाजेपर्यंत जेवढं होईल ना तेवढं डेकोरेशन हा ताबडतोब पाठवताना, तेवढ्या त्यात पैसे मिळतील, नाही तर रडत बसशील पुन्हा साहेब पैसे कम पाठव. काम मत आवड कोणाला? हा कळलं कळलं, कलकल नको बाबा. ए आई, ए आई, मोहन बरं झालं म्हटलं. अरे त्या बोर्डाचं काय झालं? मोनिकाला हवाच आहे तो बोर्ड. तू अजून आला नाही, मी काल संध्याकाळीच पाठवायला सांगितलं होतं. मोहन असे राहून जातात रे काम. बरं बरं बरं, कंटेंट करू नकोस, बघतो मी काय. बघतो ना, आत्ता फोन करतोय ना. हो करतो. अरे मला सांगा, हे सगळं सरळ लागलंय ना व्यवस्थित? थोडस खालती घ्या. खालती घेऊ? नाही वाईफ घ्या आजोबा. नाही खाली घ्या. नाही वाईफ घ्या. नाही खाली घ्या. आओ वाईफ घ्या. आओ घ्या. काय रे? अरे मला काही कळत नाही, तुम्ही माझी चेष्टा करताय ते. अरे नानू, कधी नव्हे ते काम केलं ना की असा त्रागा होतो त्या पोरांवर, कशाला राग काढतोय? हसत बसू नकोस, तो गुंता सोडव आधी. सोडवतो सोडव, तू घे ते वर घे, खाली घे. काय मस्त बनवलाय ना बोर्ड, आवडला ना? हो. अरे वा, तयार झाली का बाळाचे बाबा? मी चहा आणते. विक्रांत तू बोर्ड बघ ना, किती मस्त बनवलाय. गीता काकी, हे कशासाठी आहे? आपल्या घरात असं आधी कधीच केलं नव्हतं आपण. हो ईशाचे बाबा, काय केलेलं नसताना? तुम्हाला काही माहिती नाहीये, अथर्वच बारस मामाच्या घरी झालं होत. बाबा चहा. आई, हे बाबा बाबा काय? आता अशी हा ऐकण्याची तुम्हाला सवय व्हायला हवी ना, म्हणून सगळे बाबा म्हणतात बरोबर. अरे हिनीच तर सांगितलं होतं तुला बाबा म्हणून हाक मारायला. विक्रांत सांग ना, कसा आहे तो बोर्ड, आवडला? आता लग्नानंतर हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे, म्हणून ही सगळी तयारी. बाबा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅनमध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन. काय गो, काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अहो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवताय लग्नाचा पार बघूया.